शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबई मध्ये जाहीर सभा होती है, तर दुसरीकडे दिल्ली मध्ये राणा दाम्पत्य आज सकाळी साधारण 9 वाजता हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत। महाराष्ट्रावर उद्धव ठाकरेंनी आणलेलं संकट घालवण्यासाठी आम्ही संकट मोचन हनुमानाची पूजा करणार आहोत असं राणा दाम्पत्याने म्हटलेलं आहे। आजची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जाहीर सभा मुंबई मध्ये होती आहे, तर दुसरीकडे राणा दाम्पत्य दिल्ली मध्ये महाआरती करणार आहे। सकाळी 9 वाजता हे दाम्पत्य महाआरती करणार असल्याची माहिती आहे। अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे। केतकीने शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली आणि या प्रकरणी केतकी विरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। केतकीने आपल्या फेसबुक अकाउंट वरून ॲडव्होकेट नितिन भावे नामक व्यक्तीची पोस्ट आपल्या वॉल वरून शेअर केली। नुकतीच शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये भाषणादरम्यान कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती, यावरूनच केतकीने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे। या प्रकरणी सर्व स्तरावरून केतकीवर टीकेची झोड उठली आहे। आता दुचाकी आणि चार चाकी गाड्यांच्या पीयूसी चाचणीचा दर देखील वाढलेला आहे। दुचाकीसाठी 50 रुपये, तीन चाकी वाहनांसाठी 100 रुपये, सीएनजी एलपीजी वर चालणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी 125 रुपये मोजावे लागतील। डिझेल वर चालणाऱ्या वाहनांसाठी नव्या दरानुसार 150 रुपये आणि डिझेल वर चालणाऱ्या वाहनांसाठी 150 रुपये मोजावे लागतील। प्रत्येक वाहनधारकाला पीयूसी चाचणी करणं अनिवार्य आहे आणि आता पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी नंतर पीयूसी चाचणीचा जे दर आहे ते सुद्धा भडकल्याचं पाहायला मिळतंय।